मराठी बोधकथा कुरुपता एक वरदान. सुंदरवन नावाचे एक जंगल होते. त्या जंगलात एक झाड होते. बाकी सगळी झाडे सुंदर सरळ होती, पण ते झाड खूप वेगळे होते, कारण त्याचे शरीर व फांद्या वेड्या वाकड्या होत्या. म्हणून कोणीही त्याच्या सावलीत बसत नसे. पक्षी पण त्या झाडावर घरटे बांधत नसत. त्याच्या आजूबाजूच्याच झाडांचा सगळेजण उपयोग करत असे. हे सगळे पाहून वाकलेल्या झाडाला खूप दुःख होत असे. ते दुसऱ्या झाडांना पाहून विचार करायचे, माझे भाऊ बहीण किती सुंदर आहेत, मी पण असा असतो तर. देवाने माझ्यावर अन्याय केला आहे. एके दिवशी त्या जंगलात एक लाकूडतोडी आला. तो त्या वाकड्या झाडाला पाहून म्हणाला, हे झाड तर माझ्या कसल्याच कामाचे नाही. त्याने सुंदर साध्या झाडाला पसंत केले आणि बघता बघता त्याला कापून जमिनीवर पाडले. हे पाहून वाकड्या झाडाचे डोळे उघडले. तो विचार करू लागला, बरे झाले देवाने मला असे बनवले. मी जर बाकी झाडांसारखा सुंदर सरळ असतो तर आज माझे आयुष्य संपले असते. आणि त्याबद्दल त्याने देवाचे आभार मानले. तात्पर्य, देवाने आपल्याला जे रूप दिले आहे ते आपल्या भल्यासाठीच असते. प्लीज सबस्क्राइब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.